एमकेएन सुपर फास्ट मध्ये आपलं स्वागत. देश विदेश मनोरंजन आणि क्रीडा विश्वातील बातम्यांचा आढावा घेऊयात सुपर फास्ट. महाराष्ट्राचे राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्या वक्तव्याला पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी चांगलंच उत्तर दिलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही धर्मनिरपेक्ष संघटना आहे असं विद्यासागर राव यांनी म्हटलं होतं. जर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ धर्मनिरपेक्ष आहे तर मी इंग्लंडची राणी आहे अशा शब्दामध्ये त्यांनी विद्यासागर राव यांच्या वक्तव्यावरती उत्तर दिलं आहे. 2008 मधील मंदीच्या धक्क्यामुळे बाहेर आलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेची मोदी सरकारने वाट लावल्याचा आरोप माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनी केला आहे. 2008 मध्ये वृद्धी दर हा 7.5% होता. जेवढे समाजाला झालेले नुकसान चिंताजनक आहे तितके अर्थव्यवस्थेचे झालेले नुकसान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चिंताजनक वाटत नाही असं चिदंबरम यांनी म्हटलं आहे. युरोपियन लॉन्च सर्व्हिस प्रोव्हायडर एरियन स्पेस रॉकेट फ्रेंच गयाना येथून भारताचा संवेदनवाहक जी सॅट 31 यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री उशिरा 2:31 हे प्रक्षेपण करण्यात आलंय. प्रक्षेपणाच्या 42 मिनिटानंतर 3:14 उपग्रह जिओ ट्रान्सफॉर्मर ऑर्बिटमध्ये स्थापित झाला आहे. याआधीही भारताकडून अनेक उपग्रह फ्रेंच गयानातून प्रक्षेपित करण्यात आले आहेत. लोकसभेची निवडणूक अगदी काही आठवड्यांवरती येऊन ठेपली आहे. जागा वाटपाच्या चर्चा झडू लागल्या आहेत. हाय व्होल्टेज चर्चा आहे ती नगर लोकसभा जागेची. नगर लोकसभेची जागा ही राष्ट्रवादीकडेच राहील अशी कणखर भूमिका राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी घेतली आहे. दुसरीकडे राधाकृष्ण विखे पाटलांचे पुत्र डॉक्टर सुजय विखे हे काँग्रेसकडून या जागेवरती निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी त्यांच्या प्रतिमेवरती गोळ्या झाडणाऱ्या पूजा पांडेला पोलिसांनी अटक केली आहे. अलीगड पोलिसांनी तिचा पती अशोक पांडे याला देखील अटक केली आहे. उत्तर प्रदेशातील अलीगड येथे महात्मा गांधींच्या पुण्यतिथीच्या दिवशी पूजा हिने महात्मा गांधींचा अवमान केला होता. सतराम गोडसे या मातोश्रीने महात्मा गांधींची हत्या केल्याचा प्रसंग उभा करण्यासाठी पूजा हिने महात्मा गांधींची प्रतिमा उभी करून त्यावरती गोळ्या झाडल्या होत्या. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अखेर 3 दिवसानंतर धरणे आंदोलन मागे घेतलं आहे. हे धरणे आंदोलन म्हणजे राज्यघटना आणि लोकशाहीचा विजय आहे असं बॅनर्जी यांनी म्हटलंय. यानंतर आपलं धरणे आंदोलन मागे घेत आहोत अशी घोषणा त्यांनी केली. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी ममता बॅनर्जींची भेट घेतली आणि सर्व विरोधकांना तुमचा पाठिंबा असून हे आंदोलन मागे घेण्याचं आवाहन त्यांनी यावेळी ममतांना केलं होतं. माजी महसूल मंत्री एकनाथ खडसेंची बदनामी केल्याप्रकरणी मुक्ताईनगर न्यायालयाकडून अंजली दमानिया आणि प्रीती मेनन यांना पुन्हा एकदा दणका दिला आहे. दमानिया आणि मेनन यांच्या विरोधामध्ये भाजप कार्यकर्ते रमेश ढोले यांनी मुक्ताईनगर न्यायालयामध्ये फौजदारी खटला दाखल केला होता. दाखल करण्यात आलेल्या बदनामीचा खटला रद्द करण्यात यावा म्हणून अंजली दमानिया यांनी मुक्ताईनगर न्यायालयामध्ये अर्ज केला होता. मुक्ताईनगर न्यायालयातर्फे दमानिया यांचा अर्ज फेटाळण्यात आला. इंदापूरचे राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याबरोबर मुंबई ते पुणे असा एकत्रित विमान प्रवास केलाय. या प्रवासानंतर राजकीय चर्चांना होत आला आहे. इंदापूरची जागा सध्या काँग्रेसकडे आहे. मात्र या जागेवरती आता दत्तात्रय भरणे यांच्या रूपाने राष्ट्रवादीचे आमदार निवडून आले आहेत. या जागेवरून सध्या काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये जोरदार घमासान पाहायला मिळत आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेने अखेर 7व्या दिवशी उपोषण मागे घेतलं आहे. आपल्या सर्व मागण्या मान्य झाल्यामुळे उपोषण मागे घेत असल्याची घोषणा अण्णांनी केली. लोकपाल नियुक्तीसाठी उपोषणाला बसलेल्या अण्णांची मनधरणी करण्यामध्ये सरकारला यश आलं आहे. मुख्यमंत्री फडणवीसांनी केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंग यांनी बंद दरवाजाआड अण्णांशी चर्चा केली. यानंतर अण्णांनी आपलं उपोषण मागे घेतलं आहे. काही दिवसांपासून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी चांगले सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे. ते नरेंद्र मोदींच्या मन की बात कार्यक्रमाला टक्कर देण्यासाठी अपने बात राहुल के साथ उपक्रम घेऊन आले आहेत. अपने बात राहुल के साथच्या पहिल्या भागामध्ये राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला आहे. यात राहुल विद्यार्थ्यांना स्वतःची ओळख करून देताना दिसत आहेत. रायगडमध्ये भाजपनं काँग्रेसला चांगलाच दणका दिला आहे. काँग्रेसवरती नाराज असलेल्या माजी मंत्री रवींद्र पाटील यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईतील वर्षा निवासस्थानी ते भाजपवाशी दिले आहेत. 2004 मध्ये आघाडी सरकारमध्ये रवींद्र पाटील मंत्री होते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पुण्यामध्ये भाजपने मिशन लाभार्थी हाती घेतला आहे. केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थींपर्यंत पोहोचण्याची योजना पक्षातर्फे राबवण्यात येणार आहे. शासकीय कार्यालयातून या प्रश्नांची उत्तरे मिळायला एखादा वेळ उशिरा लागू शकतो पण पुणे शहरामध्ये भाजपकडे मात्र ही यादी तयार झाली आहे. शौर्यचक्र विजेता शहीद जवान औरंगजेब यांच्या हत्येप्रकरणी भारतीय सैन्याने राष्ट्रीय रायफल्सच्या 3 जवानांना ताब्यात घेतलं आहे. या तिघांनी औरंगजेब विषयीची माहिती दहशतवाद्यांपर्यंत पोहोचवल्याचा संशय असून या प्रकरणी अजूनही चौकशी सुरू असल्याचे सैन्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
बकऱ्या आणि जनावरे चोरणाऱ्या टोळीतील चार जणांना शेगाव शहर पोलिसांनी अटक केली आहे. सूत्रधार प्रशांत भुतकर याच्यासह चार जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून चोरीत वापरण्यात आलेले साहित्य आणि दोन कार असा एकूण 7 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आलंय. सध्याच्या युगामध्ये सर्वत्र फसवणूक लाबडी लूट चोरीच्या घटना पावलोपावली घटना दिसत आहे. मात्र याला अपवाद ठरले आहे की परभणीच्या पाचवीतील घटना. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेमध्ये कानपूर येथील शेतकरी गोकुळ शिंदे आणि त्यांचे भाऊ धनंजय यांनी बँकेकडून जास्त आलेले 2 लाख रुपये बँकेला परत केले आहेत. शेतकऱ्यांनी दाखवलेल्या या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. माजी क्रीडा राज्यमंत्री तथा भाजपचे नेते संजय देशमुख यांच्या घरावरती आयकर विभागाने धाड टाकली आहे. यवतमाळातील दिग्रस परिसरातील चिंचोली येथील देशमुख यांच्या घर निवासस्थानावरती धाड टाकण्यात आली. आयकर विभागाच्या पथकाने छापा टाकला आणि ही कारवाई नेमकी कशामुळे झाली हे मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही. जालना तालुक्यातील उटवत येथील आयुषा पांडोळे या महिलेचा विहिरीमध्ये पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. उटवत शिवारामध्ये विहिरीवरती धुणे धुण्यासाठी पाणी काढत असताना पाय घसरून विहिरीत पडल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. ही घटना मंगळवारी सकाळी 10:30 सुमारास घडली आहे. अमेरिका आणि चीन यांच्यात सुरू असलेल्या व्यापार युद्धाचा भारतीय अर्थव्यवस्थेला फायदा होणार असून त्यामुळे देशाच्या निर्यातीमध्ये 3.5% तेजी निर्माण होईल असे संयुक्त राष्ट्राच्या एका अभ्यासामध्ये समोर आलं आहे. या व्यापार युद्धाचा सर्वाधिक फायदा हा युरोपीय संघाला होईल. त्यांच्याकडे अतिरिक्त 70 अब्ज डॉलरचा व्यवसाय जाईल असे या अभ्यासामध्ये म्हटलं आहे. कॉफी विथ करण या कार्यक्रमामध्ये महिलांसंदर्भामध्ये आक्षेपार्ह विधान करणाऱ्या हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल यांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे. पांड्या लोकेश आणि करण जोहर या तिघांविरोधामध्ये राजस्थानमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डिसेंबरमध्ये लोकेश राहुल आणि हार्दिक पांड्या हे दोघे कॉफी विथ करण या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी करण जोहरसोबत गप्पा मारताना महिलांसंदर्भामध्ये आक्षेपार्ह विधान केलं होतं. बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग त्याच्या आगामी गली बॉय चित्रपटाच्या प्रमोशनामध्ये व्यस्त आहे. रणवीर त्याच्या सुपर एनर्जीसाठी प्रसिद्ध आहे, पण रणवीरच्या या सुपर एनर्जीमुळे अनेक जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. रणवीर प्रमोशनसाठी एका कार्यक्रमामध्ये पोहोचला होता. त्यावेळी चित्रपटाचं प्रमोशन करता करता रणवीरने प्रमोशन वेळी आपल्या प्रेक्षकांमध्ये उडी घेतली. रणवीरच्या या उडीमुळे काही लोक जखमी झाले आहेत. रणवीरच्या या बेताल वागण्याने नेटकऱ्यांनी त्याला चांगले बेगोल सुनावले आहेत. MKN सुपरफास्टमध्ये तुर्तास वेळ झाली. येथे सामन्याची ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी पाहता MKN प्रतिबिंब वास्तव देखील.